वेलकम टू रश्मीज रसोई। तुम्हाला पण अगदी 2 टेबलस्पून तेलावर हा पातळ पोह्यांचा चिवडा बनवायचा आहे का? तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा। पाव किलो पातळ पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी आपण हे 1/2 किलो पातळ पोहे घेतलेत, हे उन्हात मी तापून घेतलेत। नंतर 3 टेबलस्पून तेल यूज करणार आहोत। मुठभर कढीपत्त्याची पानं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, हिंग, 1/2 चमचा जिरं, नंतर 1/2 चमचा धणे थोडे कुटून घेतलेत, 1/2 चमचा बडीशेप, मीठ घेतले चवीप्रमाणे, हळद घेतली 1 चमचा चवीप्रमाणे, साखर यूज करणार आहोत, काजूचे तुकडे घेतलेत, मनुके घेतलेत, नंतर हे ब्लॅकवाले मनुके घेतलेत, चण्याची डाळ घेतली आहे भाजकी जी आपण चिवड्याला वापरतो ती, मुठभर शेंगदाणे, खोबऱ्याचे काप करून घेतले आहेत। गॅसवर मी हे एक पातेलं ठेवले गरम करत। सर्वात आधी आपण हे पोहे भाजून घेणार आहेत। मी हे निवडून घेतलेले पण आपण भाजल्यानंतर चालणार आहोत। मीडियम टू हाय फ्लेमवर हे पोहे छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। 4 ते 5 मिनिटं झालेत, आपले पोहे जवळपास भाजून झालेत। आता गॅसची फ्लेम मी हाय करते आणि अगदी 1 मिनिटासाठी हे व्यवस्थित हाय फ्लेमवर परतून घेते। हे 1/2 किलोच पोहे होते म्हणून 4 ते 5 मिनिटंच लागलेत। 1 किलो जर पोह्यांचा चिवडा बनवणार असाल तर 12 ते 15 मिनिटासाठी तरी मीडियम फ्लेमवर हे पोहे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे छान क्रिस्पी बनतात। आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि हे पोहे एका चाळणीवर काढून घेते। हे पोहे चाळणीवर काढून घेतले आणि तुम्ही बघितलंच असेल की मी मुद्दामच हे भाजल्यावर हे पोहे चाळून घेणार आहे, कारण का भाजताना कधी कधी पोह्यांचा थोडा चुरा पण होतो। मग भाजून जर आपण चाळून घेतले तर व्यवस्थित त्याचा सगळा चुरा हा बघा असा ताटामध्ये खाली येतो। ही कढई आपण गॅसवर गरम करत ठेवली आहे। ह्यात मी पहिला 2 टेबलस्पूनच तेल यूज करते। सर्वात आधी आपण ह्यात कढीपत्त्याची पानं आणि ही जी मिरची चिरून घेतली आहे ती घालणार आहोत। कढीपत्ता आणि मिरची तडतडली की आपण हे शेंगदाणे घेतले ते ऍड करायचे आहेत। हे कच्चे शेंगदाणे आहेत जे आपण नेहमीच पोह्यांसाठी वापरतो ते। आता हे मीडियम टू लो फ्लेमवर शेंगदाणे छान तळून घ्यायचे आहेत आपल्याला ह्या तेलातच। तुम्ही बघू शकता शेंगदाणे छान आपले तेलावर तळून झाले। आता मी ह्यात धणे घेतले, थोडेसे चेचून घेतलेत 1/2 चमचा, 1/2 चमचा जिरं, बडीशेप आहे 1/2 चमचा। आता हे छान तेलावर परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता जिरं, बडीशेप वगैरे छान तडतडली आहे ह्या शेंगदाण्यांमध्येच। आता आपण ह्यात ही भाजकी चणा डाळ आणि हे जे खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले पातळशे ते ॲड करणार आहोत। लक्षात ठेवा ह्या सर्व वस्तू तेलात तळताना गॅसची फ्लेम लो टू मीडियमवर ठेवायची आहे, म्हणजे छान ते क्रिस्पी होतात। तुम्ही बघू शकता सर्व इन्ग्रेडियंट्स आपले तेलावर छान परतून झाले। आता गॅसची फ्लेम मी थोडी मीडियम करते आणि ह्यात आपण 1/2 चमचा हळद ॲड करणार आहोत। नंतर हे जे काजूचे काप घेतलेले ते पण ॲड करूया, चवीप्रमाणे मीठ। 1/2 किलो पोह्यांना मी आपला पोहे खायचा 1 चमचा मीठ यूज केलंय। आता हे छान मीडियम फ्लेमवर परतून घेणार आहोत आपण। हे बघा हळदीमध्ये छान आपल्या सर्व फोडणीच्या वस्तू परतून झाल्यात। आता मी सर्वात शेवटी हिंग घालणार आहे। तुम्ही बघितलंच असेल मी मुद्दामच सुरुवातीला हिंग घातलं नाही, कारण का नाहीतर हिंग करपलं जातं। आता हे हिंग ॲड केल्यावर हे काळे मनुके आणि आपले हे ब्राऊन मनुके ह्यात मिक्स करते। हे जास्त तळायचे नाही, फक्त परतून घ्यायचे आहेत आपल्याला। आता हे जे पोहे आपण भाजून घेतलेले चाळून ते ॲड करूया। पोहे ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे
आणि व्यवस्थित ह्या फोडणीमध्ये हे पोहे आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता सुरुवातीलाच पोहे घातल्यावर किती सुंदर कलर आपल्या चिवड्याला आलाय. जसजसा हा चिवडा गार होईल तसा त्याचा कलर आणखीन छान उठून दिसेल. एक 3 ते 4 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर हे पोहे छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत म्हणजे क्रिस्पी होतात ते. हे बघा अगदी 4 ते 5 मिनिटातच आपला हा पातळ पोह्यांचा चिवडा तयार झालाय. हा आता एका ताटात मी ओतून घेते आणि गार करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता चिवडा आपला अगदी व्यवस्थित गार झालाय. आता ह्यात मी 1 टेबलस्पून साखर ऍड करते. मी ही अशी अख्खी साखर ऍड करते. तुम्हाला हवं असेल तर साखर थोडी मिक्सरला फिरवून देखील तुम्ही ऍड केली तरी चालू शकते. आता हा चिवडा आपण एका सर्विंग बोलमध्ये सर्व करून घेणार आहोत. हा बघा हा चिवडा मी या बोलमध्ये काढून घेते. तुम्ही बघितलं असेल की अगदी कमी तेलावर म्हणजे अगदी 2 टेबलस्पून तेलातच आपण हा 1/2 किलोचा पातळ पोह्यांचा चिवडा तयार केलाय. तुम्हाला पण जर मी बनवलेला हा पातळ पोह्यांच्या चिवड्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही पण माझ्या पद्धतीने हा चिवडा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला हा चिवडा कसा झालाय ते. जर तुम्हाला माझा हा चिवड्याचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.